नमस्कार, मी प्रतिभा। हाउ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीनिमित्त खास नवरात्री उपवास स्पेशल रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर ही रेसिपी काय आहे आपण जाणून घेऊयास, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री उपवास स्पेशल खास साबुदाण्याची स्पेशल अशी खीर। ही खीर कशी बनवायची ते पाहूया, आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रतिभा। साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। एक वाटी भिजवलेले साबुदाणे आहे, रात्रभर भिजत घातले होते, हे असे आता सॉफ्ट झालेले आहेत। त्यानंतर 1/2 लिटर दूध, हे घट्ट साईचं दूध वापरलेलं आहे ते मी। त्यानंतर 1/2 वाटी साखर, 1 चमचा तूप, 4 ते 5 बदामाचे काप, 1/2 चमचा वेलची पूड आणि 2 चमचे कोमट दुधामध्ये मी 4 ते 5 केसराच्या कांड्या भिजत घातलेल्या आहेत आणि 1 चमचा मिल्क पावडर। आता आपण कृतीकडे वळूया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण तूप घालून घेऊया आणि या तुपावर जे आपण बदामाचं काप केलेले आहे ते आपण थोडेसे मिनिटभर परतवून घ्यायचे। काप परतवून झालेले आहेत, आता आपण हे काढून घेऊया। आता याच तुपावर आपण साबुदाणे घालून घ्यायचे आणि हे सुद्धा साधारण मिनिटभर आपण परतवून घ्यायचे। साबुदाणे तुपावर छान असे परतवून झाले की त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचे दूध। हे छान असे ढवळून घ्यायचे आणि ही पूर्ण प्रोसेस लो टू मिडियमवरच करायची आहे, कारण कोणताही दुधाचा पदार्थ आपला खाली पॅनला किंवा कढईला चिकटू शकतो। साबुदाण्यामध्ये दूध घातल्यानंतर ही थोडं थोडं मध्ये मध्ये असं आपण ढवळत राहायचंय, मी जसं म्हटलं त्याप्रमाणे खाली चिकटत नाही मग। आणि हे आता साबुदाणे आपले छान ट्रान्सल्युसंट होईपर्यंत आपण याला कड काढून घेऊया। दुधाला एक उकळी आली की आता ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालायचे ते केसर घातलेलं दूध आहे, ते त्यामुळे रंग फार छान येतो। हे पहा, याला कुठल्याही आर्टिफिशियल कलर घालायची गरज लागत नाही आणि चवही फार छान लागते। हे आता 2 ते 5 मिनिटांमध्ये हे अजून थोडेसे, हे बघा ट्रान्सल्युसंट होत आलेले आहे साबुदाणे, हे अजून एक साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला गॅसवर ठेवायचे आणि पुढचे जिन्नस मग घालून घ्यायचे त्याच्यामध्ये। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत केसर दूध घालून, आता याच्यानंतर पुढचे जिन्नस घालायचे। आता सगळ्यात आधी घालूया मिल्क पावडर, ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरीही चालेल। त्यानंतर बदामाचे काप आणि साखर, आता हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करायचे आणि पुढच्या 2 मिनिटात गॅस बंद करून टाकायचा आहे, कारण आपले साबुदाणे छान असे ट्रान्सल्युसंट झालेले आहेत। खिरीला हे व्यवस्थित असा दाटसरपणा आलेला आहे। वेलची पावडर ही सगळ्या शेवटी घालायची, म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो खिरीला लागतो छान। खीर आपली परफेक्ट अशी घट्ट झालेली आहे, त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट झालेली आहे। आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करता करता आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे वेलची पावडर आणि छान अशी ढवळून घ्यायची आहे। ही खीर तुम्ही गरम असताना सुद्धा खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून नॉर्मल करायची आधी आणि त्यानंतर फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता, फार छान लागते। तर ही आपली खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर स्पेशल अशी साबुदाण्याची खीर ह्या नवरात्रीत नक्की करून पहा आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह। तो स्वस्त राहा, काळजी घ्या।